न्यूज लाइन अचूक वेधक। पूर्व मोसमी पावसाने कराड, मलकापूर, नांदलापूर, सैदापूर परिसरात हाहाकार केला। संकटे यायला लागली की जणू त्यांची मालिका सुरू होते। कोरोना संकटाचा सामना करताना आरोग्य आणि वित्त हरवलेल्या समाजाला एकापाठोपाठ एक आलेल्या निसर्ग तोकते यास या वादळानंतर अतिवृष्टीने देखील झोडपायला सुरुवात केल्याचे दिसते। 2019 विक्रमी महापुरातून सावरणारा माणूस कोरोना संकटाने आंतरबाह्य कोसळला। वादळाने भयभीत झाला आणि पूर्व मोसमी पावसाच्या धुवाधार कोसळण्याने अधिकच चिंताग्रस्त झाला। कराड, मलकापूर, नांदलापूर, सैदापूर या परिसरात आज दुपारी 4 दरम्यान सुरू झालेल्या पावसाने सलग 2 धुवाधार बरसात केली। परिणामी राष्ट्रीय महामार्गालगतचे शेवा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर पाणी जमले। कृष्णा हॉस्पिटलच्या काही भागात पाणी जमल्याने त्या ठिकाणी काहीशी तारांबळ उडाली। आगाशिवनगर भागातील एक रस्ता पाण्याच्या अतिवेगवान प्रवाहाने पुरता उद्ध्वस्त झाला। पाण्याच्या प्रवाहाने आगाशिवनगरमधील एक भिंत बाजूस उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर कोसळली, तर मलकापूर शहरात एक झाड उन्मळून पडले। त्या झाडाखाली काही वाहनांचे नुकसान झाले। बैलबाजार ते मलकापूर या मार्गावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले, तर कराड शहराच्या मार्केट यार्ड गेट नंबर 1 परिसरातील वस्तीमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले। कराड शहर पोलीस ठाण्याच्या बाजूच्या परिसरात देखील नागरिकांना तुंबलेल्या, साचलेल्या, जमलेल्या पाण्याचा सामना करावा लागला। दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबणारा पोपटभाई शाह पेट्रोल पंप परिसर याही पावसाने भरून गेला। दत्त चौकातील व्यापारी संकुलातील काही गाड्यांमध्ये पाणी शिरले, तर पंताच्या कोट परिसरातील भुईकोट किल्ल्याच्या पायथ्याला मुसळधार पावसाने 2 घरांचे नुकसान केले। अनेक ठिकाणी आज कोसळलेल्या अवकाळी पावसाने हाहाकारच उडवून दिला। अर्थात नैसर्गिक संकटाचा फटका केव्हा, कसा आणि कोणाला बसेल याचा काही नेम नाही। मात्र आज पावसाचा फटका कमी, मात्र विकास कामातील वरवरचे देखणेपणच या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचे दिसून आले। विकास योजना राबवताना भौगोलिक रचनेकडे झालेले दुर्लक्ष अनेक ठिकाणी दिसून आले। रस्त्याचा आकार, पाणी वाहून जाणाऱ्या गटारांची क्षमता, रस्त्याची उंच सकल बांधणी याबाबत कळत न कळत किंवा जाणीवपूर्वक केलेल्या चुकांमुळेच बहुतांशी भागात पाणी साचून नुकसानीच्या घटना घडलेल्या आहेत। यावरून एकच बाब पुढे आली, केवळ भौगोलिक स्वच्छताच नव्हे तर भौगोलिक रचना देखील ध्यानात घेणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे। चकचकीत रस्त्यांबरोबर पावसाचे पाणी पुरेशा प्रमाणात वाहून जाण्याची रस्त्याच्या कडेला गटाराच्या रूपाने व्यवस्था असणे देखील किती गरजेचे आहे याचे भान लोकप्रतिनिधी व प्रशासनाला आले तरच संभाव्य नुकसान टाळणे व लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे शक्य आहे। सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड।